नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। अज्ञात कारणावरून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, ज्वेलर्सचे दुकान फोडून 2.5 लाखांचा ऐवज लंपास, निरा देवधरचे पाणी 2024 पर्यंत माळशिरस तालुक्यात येणार, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पाळला, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवारा ते अंद्रावली सराठी सायकल प्रवास, पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना केले मोलाचे मार्गदर्शन, आणि 2000च्या 14 लाख नोटा जिल्ह्यात जमा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा शहरात एका 25 वर्षीय तरुणीने अज्ञात कारणावरून घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला बेडरूम मध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 10 रोजी रात्री 9:15 पूर्वी यातील मयत 25 वर्षीय तरुणी हिने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला। नातेवाईकाने तिचा गळफास सोडून तिला खाली जमिनीवर झोपवले असल्याची मजकुराची खबर पोलिसात दाखल झाली आहे। याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे हे करीत आहेत। सोलापूर शहरातील पूर्व भागातील बालाजी ज्वेलर्सचे सराफ दुकान फोडून चोरट्यांनी 2 किलो चांदी आणि सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची बुधवारी पहाटेच्या सुमारास नीलम नगर येथे ही घटना घडली। गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या घटनेची हकीकत अशी की बालाजी ज्वेलर्सचे मालक विनोद मुरलीधर संचू राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर यांचे नीलम नगर भागात बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान असून नेहमीप्रमाणे रात्री ते दुकान बंद करून घरी गेले असताना मध्यरात्री 2:00 सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत सोन्या चांदीची जवळपास 2,54,000 रुपये किमतीच्या ऐवज लंपास केला। MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेची CCTV फुटेज मिळाले असल्याने चोरटा लवकरच हाती लागेल असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी व्यक्त केला आहे। अनेक वर्षे रखडलेला आणि दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असलेला निरा देवधर प्रकल्प राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे। तसेच हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्टची शिफारसही करण्यात आली आहे। यासाठी 60% निधी केंद्राचा मिळणार आहे। यामुळे प्रकल्प मार्गी लागणार असल्याने माळशिरस तालुक्यात 2024 अखेरीला पाणी येणारच असे प्रतिपादन माढा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कोथळे तालुका माळशिरस येथे सांगितले। माळशिरस तालुका दौऱ्यादरम्यान ते बोलत होते। सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यात निरा देवधर हा प्रकल्प राहिलेल्या 12 गावांच्या समावेशासह गावांना पाणी मिळणार आहे। कोथळे या ठिकाणी पाईपलाईनद्वारे तसेच कनेर या ठिकाणी बंद कालव्याद्वारे पाणी देण्यात येणार आहे। यावेळी फडतरी कोथळे पिंपरी या गावांच्या शेतकरी वर्गाने आपल्या अडचणी सांगितल्या। या वर्षीच्या अखेरपर्यंत प्रकल्प टेंडर प्रोसेस होऊन काम सुरू होणार असून क्षमता असलेल्या धरण प्रकल्पना केंद्राने उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात निधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले। मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंद्रावली सराठी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष वारी परिवाराचे सदस्य प्राध्यापक विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकलवरती 300 किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत। सर्वसाधारणपणे दररोज 100 किलोमीटर प्रवास ते करणार आहेत। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून 50%च्या आत आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे। या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात महासभेचे आयोजन केलेले आहे। महाराष्ट्रातून विविध भागातून मराठा बांधव या सभेसाठी लाखोच्या संख्येने येणार आहेत। मंगळवेढ्यातील या 2 युवकांनी सायकलीवरती 300 किलोमीटर प्रवास करून त्या सभेसाठी पाठिंबा दर्शवणार आहेत, याचे सर्व मराठा बांधवातून कौतुक होत आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख पोलीस हवालदार CCTNS विभाग आणि CCTNS प्रणालीमध्ये आज सगळ्यात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे।
दिनांक 9/10/2023 ते 11/10/2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील विविध जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उप आयुक्त पोलीस उप अधीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांना पोलीस स्टेशन मॅनेजमेंट या विषयावर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे 3 दिवसीय सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पोलीस स्टेशन मॅनेजमेंट या विषयावरील सेवांतर्गत प्रशिक्षण दरम्यान पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उप आयुक्त पोलीस उप अधीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांना CCTNS या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता तज्ज्ञ व्याख्याते म्हणून इक्बाल शेख यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आमंत्रित करण्यात आले होते. सदर व्याख्यानादरम्यान इक्बाल शेख यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना गुन्हे प्रकटीकरणासाठी CCTNS प्रणालीचा उपयोग व इतर सरकारी विभागाशी CCTNS प्रणालीचे समन्वय या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. 2000 नोट व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय झाल्यापासून 7 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया व स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत मिळून तब्बल 14,03,000 रुपयांच्या म्हणजेच 280,70,00,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. नोटा स्वीकारण्यासाठीची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत होती. त्या कालावधीत जिल्ह्यातून 279,94,00,000 नोटा जमा झाल्या होत्या. नंतर मुदतवाढीचे 7 दिवसात बँक ऑफ इंडियाकडे 30 लाखाच्या तर अन्य बँकाकडे 10 लाखाच्या नोटा जमा झाल्या असून अजूनही ज्यांच्याकडे नोटा आहेत त्यांना आता RBI मुंबई किंवा नागपूर शाखेत नोटा जमा कराव्या लागणार आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.